मित्रांनो, आमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या जागांची एक वेबसाईट बनवण्यात आली आहे आणि या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येत आहे, जेणेकरून कोकणातील जागा तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शोधता याव्यात. तर मित्रांनो, आपल्या या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि अगदी सोप्या पद्धतीने आपली जागा सिलेक्ट करा. मित्रांनो, आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि नवीन नवीन अपडेट रेग्युलर मिळवा. टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. मित्रांनो नमस्कार, आज आपल्याकडे गुहागर तालुक्यातील हेदवी समुद्र किनाऱ्यापासून अवघ्या 6 किलोमीटरच्या अंतरावरती एक सुंदर जागा आली आहे. ही जागा आहे 97 गुंठ्याची, म्हणजे जवळजवळ 2.5 एकर, आणि ही जागा घेण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणे गरजेचे असते. तुम्ही शेतकरी नसाल तर असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो, जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता. या जागेविषयी आता अधिक माहिती जाणून घेऊया. गुहागर रत्नागिरी हायवे अवघा 10 किलोमीटर 19 मिनिटे. गुहागर विजापूर हायवे ते आपली जागा अवघा 19 किलोमीटर, अर्ध्या तासाचं अंतर. गुहागर पासून आपल्या जागेचं अंतर 27 किलोमीटर 44 मिनिटे. गणपतीपुळे 37 किलोमीटर 1 तास 27 मिनिटे. मित्रांनो, हा आहे आपल्या जागेचा एरिया. तुम्हाला पाहायला मिळेल की आपल्या जागेच्या आजूबाजूच्या परिसरात अगदी आंब्यांच्या बागांची लागवड केलेली आहे. इथे शेतघर बांधून आपल्या जागेच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात आंब्यांची लागवड दिसते. त्याचप्रमाणे इथे बाजूला देखील एक छोटंसं शेतघर बांधून जागेला कुंपण करून आंब्यांची लागवड करण्यात आलेली आहे. म्हणजे आपली ही जागा आंबा आणि काजू लागवडासाठी अतिशय उपयुक्त. इथे देखील तुम्हाला आंबा आणि काजूची लागवड पाहण्यात येते. मित्रांनो, आपली जागा अगदी या आतल्या रोडला कनेक्टेड आहे आणि मेन हमरस्त्यापासून अगदी 400 मीटरचं अंतर. बाजूला आपल्याला ही मोठी वाडीवस्ती पाहायला मिळते, अगदी 20-30 घरांची मोठी वाडीवस्ती. जवळचे रेल्वे स्टेशन चिपळूण 1 तासाचं अंतर. मुंबईवरून 284 किलोमीटर 7 तास 15 मिनिटे आणि पुण्यावरून 241 किलोमीटर 6 तास 26 मिनिटे. हा पहा मित्रांनो, अगदी सुंदर असा निसर्गरम्य देखावा आपल्या जागेपासून. पुढे आलो तर इथे आपल्याला वेळेश्वरचा समुद्र किनारा पाहण्यास मिळतो. मित्रांनो, हा प्लॉट आहे 97 गुंठ्याचा, म्हणजे जवळजवळ 2.5 एकरची जागा. ही जागा हेदवी समुद्र किनाऱ्यावर जाणाऱ्या डांबरी रोडला लागून आहे आणि वाडीवस्ती आपल्या जागेपासून 500 मीटर अंतरावरती आहे. या जागेमध्ये विहीर किंवा बोर खणली असता पाणी लागते आणि लाईटीचे खांब आपल्या जागेच्या जवळ आलेले आहेत. ही जागा आहे कातळ जमीन आणि आपल्या आजूबाजूच्या प्लॉटमध्ये आंबा आणि काजूची सुंदर बाग बनवण्यात आली आहे. या जागेमध्ये शेतघर बांधून सुंदर प्रकारे आंबा आणि काजूची लागवड करता येते. समुद्र किनारा जवळ असल्यामुळे आंबा आणि काजूला पोषक वातावरण आहे, त्यामुळे मोठी आणि चांगली फळे झाडावरती धरतात. तुम्हाला अगदी बजेटमध्ये जागा घेऊन ती बागेसाठी डेव्हलप करायची असेल तर हे उत्तम ठिकाण आहे. मित्रांनो, जागेच्या आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे. ही जागा रोड कनेक्टर आहेच, त्याचप्रमाणे समुद्र किनारा फक्त 6 किलोमीटर अंतरावरती आणि आंबा आणि काजूसाठी अगदी पोषक वातावरण असलेली ही जागा घेण्यासाठी तुम्ही आमच्या नंबरवरती कॉल करू शकता. आणि मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील.